नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, रोज 5 मिनिट हे 3 कामे केल्याने हळूहळू सगळे मिळू लागते, सर्व काही चांगले होऊ लागते, जीवनात एक प्रकाश निर्माण होतो, सगळी कामं पूर्ण होतात, घरात सुख समृद्धी ऐश्वर निर्माण होते, सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते, सर्व इच्छा पूर्ण होतात। हे 5 मिनिटं तुम्हाला सकाळी द्यायची आहेत। हो, जेव्हा आपण देवपूजा करतो, सकाळी उठतो, अंघोळ करतो, मग 7:30 किंवा 7 किंवा 8 वाजेपर्यंत आपण देवपूजा करतो। काही लोक लवकर करतात, काही उशिरा करतात, तर त्याच वेळेस हे 5 मिनिटं काढायची आहेत आणि ही 3 कामं तुम्हाला करायची आहेत। ही 3 कामं केल्याने आपल्यावर आलेली संकटं, विपदा, दुःख, अडचणी सगळं काही दूर होतं आणि मग सुख समृद्धी घरात नांदते, शांतता घरात येते। म्हणून ही 3 कामं करायची आहेत। यातली जी पहिले काम आहे ते म्हणजे, आपण जेव्हा देवपूजा करतो तर देवपूजा झाल्यानंतर आपण आपल्या चिमूटभर साखर घ्यायची आहे, अगदी थोडी चिमूटभर, आणि आपल्या घराच्या बाहेर जायचं आणि साईडला, कोणत्याही साईडला कोपऱ्यामध्ये ती चिमूटभर साखर टाकायची आहे। ती साखर फक्त टाका, तिथे किडे मुंगी बरोबर येतील आणि ती साखर खातील। तुम्ही फक्त टाका, मुंगी आहे की नाही आहे ते बघू नका, फक्त चिमूटभर साखर कोणत्या तरी कोपऱ्यात साईडला टाकून द्या। बस, हे एक काम तुम्हाला दररोज सकाळी करायचं आहे। दररोज सकाळी न चुकता मुंग्यांना चिमूटभर साखर तुम्ही टाकायची आहे। दुसरं काम आहे ते म्हणजे, कुत्र्याला, गाईला, कावळ्याला तुम्हाला चपाती टाकायची आहे। प्रत्येकाला एक एक टाकली तरी चालेल, किंवा एक चपाती तुम्ही थोडी थोडी, कुत्र्याला थोडी, छतावर कावळ्यासाठी थोडी, आणि गाय आली तर गाईला थोडी, अशी चपाती टाकू शकतात। काही लोक बोलतात आमच्याकडे गाय येत नाही, तर गाईला नाही दिली तरी चालेल, मग कुत्र्याला द्या, कावळ्याला द्या। काही लोक बोलतात आमच्याकडे कुत्रा नाही, तर मग छतावर ठेवा छोटीशी चपाती करून, कावळा किंवा कोणता ना कोणता पक्षी तर खाईलच। तर हे दुसरं काम करा। आता तिसरं काम हे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे तुम्हाला अग्नीमध्ये, आगीमध्ये तुम्हाला 1 थेंब किंवा 1 चम्मच गाईचं तूप टाकायचं आहे। हो, ज्याला अग्नियज्ञ असं सुद्धा म्हणतात, पंचमहायज्ञामधून हे एक यज्ञ असतं, याला देवयज्ञसुद्धा म्हणतात। तर तुम्हाला एखादी वाटी किंवा दिवा किंवा पंती घ्यायची आहे, त्यामध्ये कापूर टाकून, 1-2 कापूराची वडी टाकून ते कापूर पेटवायचे आहेत आणि ते जळते कापूर त्या आगीत, ती अग्नीमध्ये, त्याला तुम्ही होम समजा। होम हवन जेव्हा आपण करतो तसं होम समजा, की ते होम पेटतो आहे त्या दिव्यात कापूर जळतो तेव्हा, आणि त्या जळत्या कापूरामध्ये, त्या अग्नीमध्ये तुम्हाला 1 थेंब किंवा मग 1 चम्मच जसं तुम्हाला जमेल तसं थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित जळू द्यायचं। हे झालं देवयज्ञ, अग्नियज्ञ याला म्हणतात, हे नक्की करा, याने सुद्धा आपल्या घरात सुख समृद्धी नांदते। तर हे 3 कामं तुम्ही अवश्य तुमच्या घरात सुरू करा, हळूहळू सगळं काही चांगलं होऊ लागेल। श्री स्वामी समर्थ।